श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेला शेतकऱ्यांच्या प्रति कारभार त्यांची व्यवस्था त्यांना आठवण करून आजच्या कुंभकर्णी सरकारला जागा करण्याकरता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने हे धरणे आंदोलन आयोजित केलं आहे. इथे उपस्थित सर्वांना माहिती आहे की जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी हा पूर्णपणे कोलमडला आहे आणि आत्महत्याच्या दारात उभा आहे. कांदा पिकवला जो विकला त्याचं अनुदान नाही, जो राहिला तो गुरांना चारला. कापूस पिकवला जो विकला त्याला भाव नाही, जो घरात आहे त्याला खरीददार नाही. हरभरा पिकवला जो विकला त्याचे पैसे नाहीत, ज्याचे नाव नोंदणी केली त्याला बारदाना नाही आणि ज्यांचे नाव पेंडिंग आहेत त्यांना अनुदान नाही. अशा प्रकारे शेतकरी हा पूर्णपणे कोलमडला आहे. इथे टमाट्याचा चिखल लोकांनी करून लाल चिखल केलेला आहे. वांग्यांना 1 रुपया 2 रुपयाच्यावरती भाव नाही, म्हणजे भाजीपाला नाही, कुठलाही विषय नाही. संत्र्याचा विषय पाहिला आपण तर संत्रा फुटेल एवढं पाणी द्यायला पाणी उपलब्ध नाही आहे. इकडे लोक सरकार आपल्या दारी, शासन आपल्या दारी म्हणून आयत्या पित्यावर रेगोट्या ओढत आहेत. दुसऱ्यांच्या योजनांना आपले नाव देऊन शासनाच्या दारी न जाता लोकांना, लाभार्थ्यांना जळगावात उन्हात पायपीट करून स्वतःच्या भाड्याने इथे बोलवत आहेत. लोकांनी कुटुंब विभक्त केले, आज गेले तर प्रसाद खतम, बाहेर आले तर चप्पल गायब. कुटुंब विभक्त केला तर रेशन संपला आणि लोक तिथे घरकुलाकरता अर्ज केला तर घरकुल नाही. अशा प्रकारची परिस्थिती एकंदरीत जळगाव जामोद तालुक्यात झालेलं आहे. इथे शासन प्रशासन तिथे शून्य झालेलं आहे. शेतकरी जर आपण पाहिला तर 15 दिवसाच्या आत जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शेतकरी इथे सामूहिक आत्मदान करण्याची वेळ येणार आहे. जसं काकांनी आज सांगितलं, त्याचा चेहरा पा, घरात आज लग्न करायची परिस्थिती नाही आहे. शेतकऱ्याला मुली मिळत नाही, ज्याला मुलीचं लग्न करायचं त्याला त्याची तेल बोण्याची सोय नाही, लग्नाची तर दूर. आज जर 15 दिवसात शासनाने मान्य केलं नाही आणि हे जे 2220 अर्ज आले, स्वतः शासनाच्या प्रतिनिधीच्या लोकांना सांगतात अर्ज करून फायदा नाही, हे मिळणार नाही. तुम्ही आहे कशा करता, शेतकऱ्यांच्या सोबत आहे की शेतकऱ्यांच्या विरोधात? आज 2220 लोकांनी कष्ट करून आपल्या कांद्याचे जेवढं काही विकलंय त्याच्या पावत्या जमा केल्या, सर्व जमा केले आणि यांनी दबाव आणून त्यांना पत्र लिहायला लावले की सांगा हे एकही पात्र नाहीत. जर इथले 2220 शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तर इथल्या प्रतिनिधींना इथे राहण्याची कुठलाही अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामे द्यावे आणि घरी बसावे, नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा. नाही तर हे शेतकरी आज इथे आहेत, उद्या कुठे काय करतील मी सांगू शकत नाही. कारण मी जेव्हा शेतकऱ्यांमध्ये फिरतो, आज जे काका म्हटलं आज फक्त रडले नाही, कारण यांना इथे रडकुंडी आलेले आहेत, रडण्याची वेळ आलेली आहे. मी हात जोडतोय मायबाप सरकारला, येणे तात्काळ शेतकऱ्यांचे सॉल्व्ह करावं, नाही तर इथे मोठा स्फोट होईल. याला कोणीही कोण जबाबदारी येईल त्याला मी सांगू शकत नाही. तुम्ही मीडियामार्फत जर तुमच्यामध्ये थोडी काही शिल्लक असेल, थोडी आत्मीयत आहे शेतकऱ्यांबद्दल, तर तात्काळ यांना जागा करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय जवान जय जवान पक्षाचा जय जवान जय जवान. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. विभक्त कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे, विभक्त कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे. कांद्याला अनुदान मिळालंच पाहिजे, कांद्याला अनुदान मिळालंच पाहिजे. हरभऱ्याची खरेदी झालीच पाहिजे, हरभऱ्याची खरेदी झालीच पाहिजे. आणीवारीचा पैसा मिळालाच पाहिजे, आणीवारीचा पैसा मिळालाच पाहिजे. दृष्टीचा पैसा मिळालाच पाहिजे, दृष्टीचा पैसा मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याला जीवन जगण्याचा अधिकार, शेतकऱ्याला जीवन जगण्याचा अधिकार.